दर्शकों नमस्कार, अस्मिता विजनच्या फास्ट न्यूज अपडेट्स बुलेटिन मध्ये मी शिवाजी भोसले तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। एक नजर फास्ट न्यूज वर। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 7 केंद्रीय पथके। राज्यातील 27,500 सरपंचांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 लाखांचं विमा संरक्षण। हजारो विडी कामगारांसह आडम मास्तरांचा महापालिकेला घेराव। कोरोना संसर्ग उपचाराच्या तक्रार निवारणासाठी धनराज पांडे यांची नियुक्ती। जिल्हाधिकाऱ्यांनी केली नियुक्ती। तक्रार निवारण अधिकारी पांडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 90 49 80 24 24। भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे कोरोना पॉझिटिव्ह, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना चाचणी अहवाल आला निगेटिव्ह। उर्वरित स्थलांतरित मजुरांना 15 दिवसात त्यांच्या मूळ गावी पोहोचवा, सुप्रीम कोर्टाचा आदेश। राज्यात कोरोना रुग्णसंख्येने गाठला 90,000 अधिकचा टप्पा। लक्षणे नसलेल्या बाधितांकडून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमीच, जागतिक आरोग्य संघटनेनं नोंदवलं मत। काल सोलापुरात 47 पॉझिटिव्ह, चौघांचा कोरोनानं मृत्यू। गावठाणात रुग्ण वाढले, जिल्ह्यात 87 जणांचे अहवाल निगेटिव्ह। सोलापूर जिल्ह्यात 625 कारखाने सुरू, 9,476 कामगार कामावर। सोलापुरात आजपासून वाहतूक सिग्नल होणार सुरू। सदस्यांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सभा तहकूब। लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष आणि सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भास्करराव नेर्लेकर यांचं काल रात्री निधन। खुनाच्या गंभीर घटनेची माहिती दडवली, मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार योगीराज खिलारे अखेर निलंबित। मोटार वाहनांची मुदत संपलेल्या कागदपत्रांना आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। बार्शीत दुकान फोडून 18 लाखाचा ऐवज लंपास। सोलापूर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी बी वेणुगोपाल यांची नियुक्ती। बी वेणुगोपाल हे राज्याच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव। कर्तव्यात हलगर्जीपणा, महापालिकेच्या डॉक्टर अपर्णा मंढाळे यांची सेवा समाप्त। महापालिका कामगारांना बस सेवा आणि अल्पोहार पूर्वीप्रमाणे देणार, महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची माहिती। कनिष्ठ महाविद्यालयांना लवकरच लागू होणार 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी। आरोग्य सेतू सारखं बनावट ऍप पाकिस्तान हॅकर्स कडून तयार। व्हॉट्सअपच्या माध्यमातून भारतात ऍप पसरवण्याचा प्रयत्न, मोबाईल डेटा हॅक होण्याची भीती। मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनानं अखेर मृत्यू। पार्सल वाहतुकीमधून सोलापूर मध्य रेल्वेला मिळाले 3.5 कोटी रुपयांचे उत्पन्न। डबल सीट जाणाऱ्या वाहनांवर सोलापुरात होतीये कारवाई। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजारी महेश पुजारी यांना सपत्नीक चंदन उटीचा मिळाला मान। लॉकडाऊननं राज्याचं उत्पन्न 50,000 कोटीनं घटलं। भारताच्या ठाम भूमिकेनं अखेर चीन नरमला। महाराष्ट्रात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता। विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचं ओझं कमी करणार केंद्र सरकारची माहिती। दर्शको या इथंच फास्ट न्यूज संपल्या, तूर्त इथंच थांबूयात, नंतर भेटू पुन्हाच्या बुलेटिनमध्ये। नमस्कार।